पिंपरीच्या मिलिनगर परिसरात सहा दुचाकी गाड्या जाळल्याची घटना घडली आहे. अद्याप गाड्या जाळल्या गेल्या आहेत की शॉर्ट सर्किटमुळे घटना घडली आहे हे अस्पष्टच आहे. पिंपरीच्या मिलिनगर परिसरातील कपिल हाऊसिंग सोसायटी येथील इमारतीच्या घरासमोर पार्क केलेल्या गाड्यांना पहाटे अचानक आग लागली. त्यामुळे परिसरातील नागरिकांची धावपळ सुरू झाली. या घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना स्थानिक नागरिकांनी दिली. त्यानुसार तातडीने घटनास्थळी येऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. या घटनेत एकूण सहा दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. या घटनेत दुचाकीसह कपडे आणि घरातील साहित्य जळाले आहे या घटनेचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहे असाच प्रकार यापूर्वी मिलिंदनगर परिसरात फटाके गाडी खाली लावून गाड्या पेटवून देण्याचा प्रकार घडला आहे मात्र वेळीच पिंपरी पोलिसांनी यावर अंकुश घातल्याने गाड्या जाळल्याचे सत्र थांबले होते परंतु दिवाळीच्या तोंडावर कोण असे विचित्र प्रकार करत आहे हाच पेच प्रसंग पिंपरी पोलिसांपुढे उभा असणार आहे